मी नेहा गायकवाड, मेरा बारा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदाना इथे आणि आपण इथे पाहतो की शिंदे गटाचा दसरा मेळावा, इथे दसरा मेळाव्याचा समारंभ होत आहे। तर आपल्याला पाहायला मिळतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोक इथे दसरा मेळाव्यासाठी इथे उपस्थित आहेत। आपल्याला माझ्या मागे पाहता संपूर्ण आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि एका बाजूला जे कलाकार आहेत त्यांची गाणी इथे वाजताना आपल्याला पाहायला मिळतात। दुरून दुरून लोक इथे दसरा मेळावा साजरा करण्यासाठी आलेले आहेत। कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी काही लोक आलेले आहेत। तर आगामी विधानसभेमध्ये या दसरा मेळाव्याचं काय नक्की इम्पॅक्ट होणार आहे हे आपल्याला आज कळेल। आणि आपल्या समोर असे अनेक लोक आहेत ते दसरा मेळाव्यामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात। आपण काही लोकांशी संवाद साधणार आहोत। तो सर, काय आज दसरा मेळावा यहाँ पे संपन्न हो रहा है, तो आप क्या कहेंगे, क्या भावना है? जो शिंदे सरकार है ये हिंदुत्व का सरकार है, जैसे कि हमारे हिंदू भाइयों के पक्ष में काम करते हैं। लाडली बहना योजना है, गरीब महिलाओं को घर दे रहे हैं मोदी सरकार, आवास दे रहे हैं, चूल्हा दे रहे हैं, गैस दे रहे हैं, ये सब शिंदे सरकार और मोदी सरकार के मार्गदर्शन में बहुत अच्छा कार्य। या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री ने अपने लाड़क्या मुख्यमंत्री जी काम के लिए, जी लाड़की बहन योजना अल कि अपंगाचे काम आती, एमआरजीएसच्या लोकांची जी काम आती, ते काम करण्याचे जे काम केले त्या माध्यमातून हा इम्पॅक्ट खूप मोठा पडणार आहे। आणि आपले मुख्यमंत्री पुन्हा एकदा परत मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हा शिवसैनिकांना आहे। तसं पाहता जर या महायुती सरकारने भरपूर कामे या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत, जसे की पहिले काँग्रेसचे सरकार असताना काही कामे झाली नाहीत। तसं बघितलं तर आमचा सांगोला, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा कायम दुष्काळी तालुका होता। तर ज्यावेळी शहाजीबापू पाटील आमदार झाले आणि त्यांनी पाण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी भरपूर काम केलेलं आहे, त्यामुळे यावेळेस महायुतीचं सरकार येणार, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार आहे ना। आता एवढं लाडकी बहीण योजना काढल्यात आणि सगळंच आता लाडका भाऊ पण येणार आहे, त्यामुळे सगळंच येणार आहे आता इकडे। सर, आमच्या कुशी आमच्या लाडक्या भाऊंसाठी आलो आम्ही,